पुणे लाईव्ह न्यूज. खेड तालुक्यात सोमवारी 11 ऑक्टोबर 2021 रोजी 9 गावे आणि 1 पालिकेमध्ये 11 रुग्ण मिळाले आहेत. सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 35,522 झाला आहे. यापैकी 34,790 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 146 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 586 इतका झाला आहे. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 10 रुग्ण, चाकणमध्ये 1 रुग्ण, आळंदीमध्ये 1 रुग्ण नाही आणि राजगुरुनगरमध्ये देखील 1 रुग्ण नाही, असे एकूण 11 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढीलप्रमाणे: चिंबळी या ठिकाणी 2 रुग्ण, देवोशी या ठिकाणी 1 रुग्ण, कमान या ठिकाणी 1 रुग्ण, खरोशी या ठिकाणी 1 रुग्ण, नाणेकरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, पिंपळगाव या ठिकाणी 1 रुग्ण, टोकावडे या ठिकाणी 1 रुग्ण, वाकीखुर्द या ठिकाणी 1 रुग्ण आणि येलवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, याप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.